आणि बातमी आहे साताऱ्यातून. साताऱ्यात स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगतांचे आश्रयस्थान बनलेल्या वाठार स्टेशन येथील दुर्गा खानावळीचे 84व्या वर्षात पदार्पण झालं असून चौथ्या पिढीत देखील जाधव कुटुंबियांच्या सासू आणि सुनेनं ही खानावळ त्याच निष्ठेने आणि आपुलकीने प्रेमभावना जपत सुरू ठेवले. पाहूया महिला दिनावरचा जय महाराष्ट्राचा एक खास रिपोर्ट. स्वातंत्र्यवीरांची भूमी म्हणून सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. या दरम्यान वाठार स्टेशन परिसरात राहणाऱ्या सोनूबाई आणि दुर्गाताई यांना रेल्वेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जेवणाची सोय व्हावी या हेतून वाठार स्टेशन इथल्या रेल्वे कॅन्टीन चालवण्यास दिलं. 22 मे 1934 रोजी दुर्गा या नावानं खानावळ सुरू झाली. त्यानंतर आज तागायत दुर्गा खानावळ चौथ्या पिढीत वाटचाल सुरू असताना जाधव कुटुंबियांनी नोकर चाकरावर अवलंबून न राहता स्वतः मालकानं टेबलचं काम करावं, ग्राहकांची सेवा करावी हे व्रत अखंडित सुरू ठेवलंय. विमल जाधव यांच्यासोबत त्यांची सून दुर्गा जाधव या दोघी या खानावळीचा व्याप सांभाळत आहेत. आपल्या दारात आपल्या एवढ्या महिला जेवायला येत होत्या. आपल्या एवढ्या महिला दारात येत होते. आपण एकदम आपल्या आता 13 वर्षाने आम्ही आनंदात करतो. किती बायका तुमची असून द्या काय लय आनंद वाटतो. काय 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 म्हणजे आपल्या कुठं गोड शिरा पुऱ्या भाज्या वेगवेगळ्या बर कोण लिंबू काय म्हणते वाटी लिंबू खेळते ते कोण खुर्चे खेळते त्या भरपूर आणि इतका त्या दिवशी इतका आनंद वाटतो ना लय फार म्हणजे असं वाटतं की हा दिवस परत कधीच शिवून संपून. त्या काळात स्वातंत्र्य चळवळीमध्ये भूमिगत काम करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील किसनवीर पांडू कसरे या क्रांतिकारी नेत्यांनी भेट घेऊन दुर्गाताईंना वाठार परिसरातील घुमाईची दरी विखळे इथल्या महादेवाचा डोंगर आणि इतर ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत असणाऱ्या लोकांसाठी डबे पुरवण्यास सांगितलं. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्या दुर्गा खानावळीनं क्रांतिसिंह नाना पाटील आणि अशा अनेक क्रांतिकारकांनी इथल्या जेवणाचा आस्वाद घेतला असं जाधव कुटुंबीय सांगतात. मी 13 वर्ष झालं महिला दिन उत्सव साजरा करतो. महिलांना ज्या महिलेचा वाढदिवस आहे त्यांना साडी चोळी, महिलांना बांगडे भरणे, हळदी कुंकवाचा समारंभ आणि दिवसभर येणाऱ्या महिलांना मोफत जेवण असं 13 वर्ष आम्ही हा उपक्रम चालू. आजपर्यंत या दुर्गा खानावळीची 83 वर्ष यशस्वी पार पडली असून खानावळीच्या माध्यमातून जवळपास 20 महिलांना या जाधव कुटुंबानं रोजगार उपलब्ध करून दिलाय. महिला दिनाच्या निमित्तानं जाधव कुटुंबातील या दोन रणरागिणींना जय महाराष्ट्राचा सलाम.